मित्र, कालच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण स्थलांतर हा जो प्रकरण क्रमांक 2 मधला शेवटचा उपघटक आहे त्याच्यामध्ये स्थलांतर, स्थलांतराची व्याख्या, त्यानंतर स्थलांतराची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत याची आपण चर्चा केलेली आहे. त्यानंतर स्थलांतराचे जे प्रकार आहेत, चार प्रकार, या चार प्रकारामध्ये पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे प्रदेशानुसार स्थलांतराचे प्रकार. त्यानंतर दुसरा प्रकार आपण पाहिला कालावधीनुसार स्थलांतराचे प्रकार. तिसरा प्रकार आपण पाहिला उद्दिष्टानुसार स्थलांतराचे प्रकार. आणि चौथा प्रकार पाहिला अंतरानुसार स्थलांतराचे प्रकार. आता याच्यामध्ये जो पहिला प्रकार होता तो म्हणजे प्रदेशानुसार स्थलांतराचे प्रकार. याच्यामध्ये आपण अंतर्गत स्थलांतर आणि बाह्य स्थलांतर हे दोन प्रकारच्या आपण चर्चा, व्याख्या, प्रकार, त्याचं वैशिष्ट्ये याची आपण चर्चा केलेली आहे. त्यानंतर दुसरा पाहिला बाह्य स्थलांतर. त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे कालावधीनुसार स्थलांतराचे प्रकार, याच्यामध्ये पण आपण दोन प्रकार पाहिले की अल्प कालावधी आणि दीर्घ कालावधी, म्हणजे कमी कालावधीसाठी लोकांचं होणारं स्थलांतर आणि जास्त कालावधीसाठी होणारं लोकांचं स्थलांतर, असे दोन प्रकार आपण पाहिले. त्यानंतर तिसरा जो प्रकार होता उद्दिष्ट किंवा हेतूनुसार स्थलांतराचे प्रकार, याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं तर आर्थिक स्थलांतर आणि सामाजिक स्थलांतर. आणि जो चौथा प्रकार आपण पाहिला अंतरानुसार, त्यामध्ये कमी अंतराचे स्थलांतर आणि दीर्घ अंतराचे स्थलांतर. तर अशा पद्धतीनं आपण या विविध घटकांची चर्चा स्थलांतराच्या प्रकारांची केलेली आहे. आज आपण याच प्रकरण क्रमांक 2, प्रकरणाचं नाव आहे लोकसंख्या भाग 2, आणि या प्रकरणाचा जो शेवटचा उपघटक आहे तो म्हणजे लोकसंख्या स्थलांतराची कारणे. तर या घटकाबाबत आपण आज काय करणार विद्यार्थी मित्रो, चर्चा करणार आहोत. लक्षात आलं सर्वांच्या, शेवटचा उपघटक आपला आहे याच्या या प्रकरणातला स्थलांतराची कारणे. आता या स्थलांतराची जी कारणं आहेत यामध्ये स्थलांतर मानव जो लोक आहेत हे लोक वेगवेगळ्या कारणांनी करत असतात. आपण कारणे पाहतोय, याच्यामध्ये नैसर्गिक कारण आहेत, आर्थिक कारण आहेत, सामाजिक कारण आहेत, राजकीय कारण आहेत, धार्मिक कारण आहेत, म्हणजे ज्या नैसर्गिक आपत्ती असतात, नैसर्गिक घटकांच्या अभावामुळं काही लोकांना काय होतं एका भागातून दुसऱ्या भागामध्ये स्थलांतरित हे व्हावं लागतं. काही ठिकाणी लोकांना आपली आर्थिक प्रगती करण्यासाठी एका भागातून दुसऱ्या भागामध्ये स्थलांतरित व्हावं लागतं. काही भागामध्ये सामाजिक जे काही वादविवाद असतात, तंटे असतात, भांडण असतात, सामाजिक रूढी परंपरा नीती नियम याच्यासाठी लोकांना एका भागातून दुसऱ्या भागामध्ये स्थलांतरित व्हावं लागतं. त्यानंतर काही भागामध्ये राजकीय अस्थिरता असते, राजकीय वादविवाद असतात, भांडण तंटे असतात, याच्यामुळं त्या भागातून दुसऱ्या भागामध्ये जावं लागतं. आणि धार्मिक आहेत, प्रत्येक धर्माची जी काही श्रद्धास्थान आहेत, आश्रयस्थान आहेत, त्याचबरोबर धार्मिक भेद असतील, धार्मिक वंश, धार्मिक भावना ज्या आहेत, या भावना यांचं पालन करणे असेल, अशा अनेक कारणासाठी लोकांना एका भागातून दुसऱ्या भागामध्ये स्थलांतरित व्हावं लागतं. आपण या प्रत्येकाची आपण चर्चा करणार आहोत. तर अशा रीतीने विद्यार्थी मित्र या पाच कारणांच्या माध्यमातून काय होतं तर लोकांचं स्थलांतर जे आहे, मग त्यामध्ये नैसर्गिक स्थलांतर असेल, आर्थिक स्थलांतर असेल, सामाजिक स्थलांतर असेल, राजकीय हेतून असेल, धार्मिक हेतून असेल, अशा वेगवेगळ्या हेतून वेगवेगळ्या उद्देशानं लोक एका भागातून दुसऱ्या भागामध्ये काय होतात स्थलांतरित झालेले आढळतात. आता याचे जे आपले प्रकार आहेत आपण प्रकार एक एक टप्प्याटप्प्याने चर्चा करूया. पहिला प्रकार आहे नैसर्गिक किंवा प्राकृतिक स्थलांतर, म्हणजे किंवा कारण. आता नैसर्गिक म्हणजे काय तर जे निसर्गनिर्मित घटक आहेत, जे निसर्गनिर्मित घटक आहेत या निसर्गनिर्मित घटकांच्या माध्यमातून लोक एका भागातून दुसऱ्या भागामध्ये स्थलांतरित हे होत असतात. मग असे कोणकोणते नैसर्गिक घटक आहेत की ज्या नैसर्गिक घटकांच्या मुळे लोकांना एका भागातून दुसऱ्या भागामध्ये स्थलांतरित व्हावं लागतं. बोला, कोणत्या नैसर्गिक घटकामुळे लोकांना एका भागातून दुसऱ्या भागामध्ये जावं लागतं? बोला पटपट, माईक चालू करायचं लगेच, बोलायचं बंद करायचं लगेच. बोला, ठीक आहे, मी सांगतो. उदाहरणार्थ महापूर, इथे दिले बघा मी महापूर, तर ज्या भागामध्ये सतत महापूर परिस्थिती निर्माण होते किंवा येत असते,
अशा परिस्थितीमध्ये लोकांना काय होतं, त्या भागातून स्थलांतरित व्हावं लागतं. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा किंवा सांगलीतली जो भाग आहे, तर सांगली हे जे काही शहर काय कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि पावसाळ्याच्या काळामध्ये या सांगली भागामध्ये सखल भाग असल्यामुळं या कृष्णा नदीचं जे पाणी आहे ते पाणी काय होतं, या सांगली शहराच्या बरेचशा भागामध्ये काय होतं, हे पसरलं जातं आणि त्याच्यामुळं ही परिस्थिती काय होते, दरवर्षी होत असते. मग अशा परिस्थितीमध्ये दरवर्षी जे लोकांचं होणारं नुकसान आहे, नुकसान टाळण्यासाठी लोक काय करतात, अशा जिथपर्यंत पाणी नदीचं पात्रातलं येतं बाहेर, त्या भागामध्ये जे काही लोकांची घरं असतील किंवा जी लोक आहेत, ही लोक काय करतात, तो भाग सोडून उंच भागामध्ये जिथं पाणी नदी पात्राचं येऊ शकत नाही अशा प्रदेशामध्ये स्थलांतरित झालेले आपणाला काय होतात, आढळतात. तर अशा पद्धतीनं जिथं जिथं दरवर्षी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते अशा प्रदेशातून लोक सुरक्षित स्थळी काय होतात, स्थलांतरित झालेले आपणाला आढळतात. दुसरा घटक आहे आपल्याला सांगता येईल तर दुष्काळ. आता ज्या भागामध्ये कायमस्वरूपी दुष्काळ पडतो किंवा दरवर्षी जो पडणारा पाऊस आहे तो पाऊस हा सरासरीपेक्षा कमी पडतो, असे जे काही पर्जन्य छायेचे किंवा जे आवर्षण प्रवण जे काही प्रदेश आहेत, या आवर्षण प्रवण प्रदेशामध्ये काय होतं, दुष्काळामुळं पावसाच्या कमतरतेमुळं त्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष असतं, शेती उत्पादन येत नाही, उन्हाळ्यामध्ये पाण्याची पुरवठा होऊ शकत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी काय करतात लोक, तो प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशामध्ये हे स्थलांतरित झाले आढळतात. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारा मान तालुका आहे, सातारा जिल्ह्यामध्ये असणारा मान तालुका आहे किंवा महाराष्ट्रामध्ये आपण सांगूया मान तालुका आहे, खटाव तालुका आहे, त्यानंतर आटपाडीचा भाग आहे, खानापूरचा भाग आहे, त्यानंतर तुमचा सांगोऱ्याचा भाग आहे. अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी पावसाचं वार्षिक सरासरी पर्जन्य कमी असतं अशा प्रदेशामध्ये पाण्याच्या दुर्भिक्षामुळं, पाण्याच्या कमतरतेमुळे लोक काय करतात, दुसऱ्या भागामध्ये स्थलांतरित झालेले आपल्याला आढळतात. तिसरा नैसर्गिक घटक आहे भूकंप. ज्या प्रदेशामध्ये वारंवार भूकंपाचे धक्के बसतात आणि या भूकंप धक्क्यामुळे काय होतं, घरांची पडझड होते, लोक मृत्युमुखी पडतात, आर्थिक हानी होते, मानवी हानी होते, रस्ते पूर्णपणे नामशेष होतात, मग अशा परिस्थितीमध्ये तो प्रदेश जो आहे भूकंप प्रवण जो काही प्रदेश आहे तो भूकंप प्रवण प्रदेश सोडून लोक सुरक्षित ठिकाणी हे स्थलांतरित झाले आढळतात. उदाहरणार्थ मलेशियामधील असणारं इंडोनेशिया आहे, मलेशिया आहे, त्यानंतर जपानमधील असणारं जावा समुद्राला बेटांचा जो जपान आहे, तर ही जी काही भाग आहे किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारा कोयनानगरचा भाग आहे, तर जिथं जिथं वारंवार भूकंपाचे धक्के बसतात तिथं तिथं होणाऱ्या हानीपासून संरक्षण होण्यासाठी लोक तो प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशामध्ये काय होतात, स्थलांतरित झालेले आपल्याला आढळतात विद्यार्थी मित्र. त्यानंतर चक्रीवादळ ज्वालामुखी आहे. ज्या भागामध्ये ज्वालामुखीचे उद्रेक होतात आणि या उद्रेकातून बाहेर पडणारे जे विविध प्रकारचे विषारी वायू आहेत, तप्त अशा प्रकारचा लावा रस आहे, त्यानंतर राख आहे, धूळ आहे, चिखल आहे, या सर्वांच्यामुळे काय होतं, मानवाची आर्थिक हानी ही होत असते, मनुष्यहानी होत असते आणि त्यामुळे अशा ज्वालामुखी प्रदेशातून लोक सुरक्षित ठिकाणी काय होतात, स्थलांतरित झालेले आपल्याला आढळतात. त्यानंतर चक्रीवादळ आहे, भूस्खलन आहे, हिमस्खलन आहे, जिथं दरडी कोसळतात पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी काय होतं, भूस्खलन होतं, जमीन खाली सरकते आणि त्या ठिकाणी मृत्यूहानी होते, आर्थिक हानी होते, अशा रीतीने या ठिकाणी भूस्खलनाच्या भागामध्ये. त्यानंतर जे हिमाच्छादित प्रदेश आहेत जिथं बर्फाच्छादित भाग आहेत अशा भागामध्ये काय होतं, बर्फ कोसळतं, खाली घसरत येतं आणि त्या बर्फाखाली काय होतं, वासाती गाडल्या जातात, माणसं मृत्यूमुखी पडतात, त्यामुळे तोही प्रदेश सोडून लोक काय होतात, दुसऱ्या ठिकाणी जात असते आढळतात. तर अशा रीतीने या ठिकाणी या नैसर्गिक घटकांच्यामुळे लोक एका भागातून दुसऱ्या भागामध्ये हे स्थलांतरित होताना आपल्याला आढळतात. दुसरा घटक आहे विद्यार्थी मित्र आर्थिक घटक. आता आर्थिक घटकामुळे जगामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त प्रमाणामध्ये जे होणारं स्थलांतर आहे हे केवळ आर्थिक घटकामुळेच होतं, बाकीच्या घटकांच्यामुळे काय होतं, प्रमाण स्थलांतराचं कमी होतं. मग ते आर्थिक घटक कोणकोणते आहेत, तर रोजगार. मानवाला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पैशाची गरज असते, आर्थिक संपत्तीची गरज असते आणि तो मिळवण्यासाठी काय होतात लोक, रोजगाराच्या शोधार्थ, नोकरीच्या शोधार्थ, हे काय करतात, व्यापाराच्या शोधार्थ एका भागातून दुसऱ्या भागामध्ये काय होतात, स्थलांतरित झाली आढळतात. आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो 15 ते 59 हा जो वयोगट आहे हा वयोगट मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतरित हा होत असतो. त्यानंतर उच्च राहणीमान. प्रत्येक माणसाला वाटतं की आपलं राहणीमान हे उच्च दर्जाचं असावं,
आणि मग राहणीमान जर उच्च दर्जाचं पाहिजे असेल तर त्या ठिकाणी पैसा लागतो. मग हा पैसा मिळवण्यासाठी लोक ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये, शहरी भागातून नगरांच्या मध्ये, मोठमोठ्या नगरांच्या मधून महानगरांच्या मध्ये किंवा महानगरामधून परकीय देशामध्ये कळतात स्थलांतरित झाले आपल्याला आढळतात. मग अशा पद्धतीनं आपलं राहणीमान सुधारण्यासाठी लोक आर्थिक पैसा मिळवण्यासाठी एका भागातून दुसऱ्या भागामध्ये काय होतात स्थलांतरित होत असलेले आढळतात. त्यानंतर विविध प्रकारचे व्यवसाय असतील, उद्योग असतील, व्यापार असेल, असे वेगवेगळे जे व्यावसायिक आहेत हे व्यावसायिक आपल्या व्यवसायाची प्रगती व्हावी, वाढ होवी, उत्पन्नाचा वाटा भरपूर मिळावा यासाठी एका भागातून दुसऱ्या भागामध्ये काय होतात स्थलांतरित होत असेल आपल्याला आढळतात विद्यार्थी मित्र. आणि चौथा घटक आहे तो म्हणजे भरपूर अर्थप्राप्ती. आता आपण जर पाहिलं तर आपल्या भारतापेक्षा अमेरिका, इंग्लंड, जपान, इटली, संयुक्त संस्थान ही जी काही विभाग आहेत, राष्ट्र आहेत, या राष्ट्रांच्या मध्ये मिळणारा उत्पन्नाचा वाटा हा जास्त प्रमाणामध्ये मिळतो. आणि म्हणून आपल्या भारतातून जे इंजिनियर लोक आहेत, डॉक्टर लोक आहेत, हे लोक काय करतात त्या राष्ट्रामध्ये त्या जातात आणि मोठ्या प्रमाणामध्ये पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आर्थिक प्राप्ती जी आहे, जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला कसे मिळेल या हेतून एका देशातून दुसऱ्या देशामध्ये, खेड्यातून शहरामध्ये, शहरातून नगरामध्ये, नगरातून महानगरामध्ये असं हे स्थलांतर लोकांचं होत असलेलं आपल्याला आढळतं. तर या पद्धतीनं पैसा मिळवण्याच्या हेतून सुद्धा लोक आर्थिक दृष्टीनं एका भागातून दुसऱ्या भागामध्ये स्थलांतरित होत असतात. तिसरा घटक आहे तो म्हणजे सामाजिक स्थलांतर. आता हे सामाजिक जे स्थलांतर आहे हे सामाजिक स्थलांतर कोणकोणत्या कारणामुळे होतं तर सामाजिक वाद. आता प्रत्येक समाजामध्ये जे काही विविध अनेक समाज आहेत, मग या प्रत्येक समाजामध्ये जर वाद असतील दोन समाजामध्ये तर त्या वादापासून संरक्षण व्हावं, त्या वादातून बाहेर पडावं या हेतून काय होतात लोक तो प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशामध्ये जात असतात. आता उदाहरणार्थ नागा जमाती, आता नागा जमाती जी आहे त्या नागा जमातीमध्ये दोन मुख्य जमाती आहेत, मग त्या दोन जमातीमध्ये काय होतात लोक यांच्यामध्ये वाद आहेत, भांडण आहेत, तंटे आहेत, मग ते लोक काय करतात तो प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशामध्ये हे जात असतात. तर अशा पद्धतीनं सामाजिक भेद असतील, वाद असतील, त्यानंतर वंशभेद असतील. समजा आफ्रिकेमध्ये गोरे आणि काळे लोक निग्रोज आहेत, यांच्यामध्ये वाद आहेत, भांडण तंटे आहेत, मग हे जे वंशभेद आहे या वंशभेदामुळे त्या प्रदेशातून लोक काय होतात त्या वादातून मुक्ती मिळण्यासाठी तो प्रदेश सोडून हे जात असलेले आढळतात. त्यानंतर विविध प्रकारच्या जाती आहेत, या विविध जातींच्या मध्ये जसं एखाद्या गावामध्ये अनेक जातीचे लोक राहतात आणि मग या काही जातींच्या मध्ये जर समजा भांडण तंटे असतील, होत असतील, वाद असतील, त्यांच्यामध्ये वैर असेल तर त्यापैकी एक समाज, एका जातीचे लोक तो प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशामध्ये जातात रोजच भांडण तंटा करण्यापेक्षा. त्या ठिकाणी आपला तो प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशामध्ये काय होतात ते लोक स्थलांतरित झालेले आपल्याला आढळतात. तर अशा पद्धतीनं जर समाजामध्ये वाद असतील, भेद असतील, त्यानंतर वंशभेद असतील, त्यानंतर जातीभेद असतील तर अशी लोक एका भागातून दुसऱ्या भागामध्ये स्थलांतरित होत असलेले आपल्याला आढळतात. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे वैद्यकीय सुविधा. आता शहरी भागामध्ये ग्रामीण भागापेक्षा वैद्यकीय सुविधांची उपलब्धता जास्त असते कारण त्या ठिकाणी सुसज्ज अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या वैद्यकीय सुविधा या उपलब्ध असतात खेड्यापेक्षा. मग खेड्यातील लोक जे आहेत हे लोक या सुविधा प्राप्त करण्यासाठी मग त्यामध्ये ऑपरेशन्स असतील, उच्च दर्जाचे डॉक्टर्स असतील, त्यानंतर विविध प्रकारची यंत्रसामग्री असेल, तंत्रज्ञान असेल, या सगळ्या सुविधा शहरी भागामध्ये उपलब्ध असल्यामुळं खेड्यातील लोक त्या सुविधांचा उपभोग घेण्यासाठी खेड्यातून शहराकडे स्थलांतरित हे झालेले आपल्याला आढळतात. त्याच पद्धतीने शिक्षण आहे, शिक्षणाच्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा खेड्यापेक्षा शहरी भागामध्ये जास्त असतात, शहरापेक्षा महानगरामध्ये जास्त असतात, महानगरापेक्षा इतर प्रगत राष्ट्रामध्ये त्या जास्त असतात. मग अशा शिक्षण जे आहे हे शिक्षण प्राप्त करण्यासाठी लोक खेड्यापाड्यातून शहरी भागामध्ये, शहरी भागातून महानगरांच्या मध्ये, नगरांच्या मधून इतर देशांच्या मध्ये हे काय होतात स्थलांतरित झालेले आपल्याला आढळतात. तर अशा रीतीनं या शिक्षणामुळे सुद्धा लोक एका भागातून दुसऱ्या भागामध्ये स्थलांतरित होत असतात आणि याच्यामध्ये बहुधा हे मोठ्या प्रमाणामध्ये 15 किंवा 8 ते 25 हा जो वयोगट आहे शिक्षण घेण्यासाठी असणारा जो वर्ग आहे शिक्षण घेणारा तो वर्ग काय करतो या शिक्षणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इतरत्र हा स्थलांतरित होत असताना आपल्याला दिसतो. त्यानंतर विवाह, आता मुलांची मुलींची लग्न होत असतात आणि मग मुलींची लग्न झाल्यानंतर मुलींना आपलं घर सोडून हे आपल्या पतीच्या घरी काय होतं जावं लागतं, सक्तीने जावं लागतं. मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जर त्या ठिकाणी विवाहाचं जे काही प्रमाण आहे हे प्रमाण जास्त असेल
तर त्या ठिकाणी त्या परिषदेतील स्त्रियांची संख्या कमी होते आणि त्या स्त्रियांना आपलं मूळ प्रदेश सोडून आपलं मूळ गाव सोडून आपल्या पतीच्या घरी हे जावं लागतं, स्थलांतरित व्हावं लागतं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी सामाजिक कारणामुळे सुद्धा लोक एका भागातून दुसऱ्या भागामध्ये हे स्थलांतरित होत असताना आपल्याला आढळतात. चौथा घटक आहे तो म्हणजे राजकीय. आता राजकीय कारणामुळे सुद्धा काय होतं, लोकांना एका भागातून दुसऱ्या भागामध्ये स्थलांतरित हे व्हावं लागतं. मग आता राजकीयच्यामध्ये कोणकोणते घटक येतात, तर त्यामध्ये देशादेशामध्ये असणारे वाद. जर दोन देशामध्ये दोन देशाचे जे संबंध आहेत ते संबंध जर सलोख्याचे असतील, चांगले असतील, तर त्या ठिकाणी लोक स्थलांतरित होत नाहीत. परंतु जर दोन देशांचे एकमेकामध्ये जर वाद असतील, भांडण असतील, तंटा असतील, तर त्या देशांच्या सीमांतर्गत भागामध्ये काय होतं, सतत युद्धजन्य परिस्थिती असते, आपत्कालीन परिस्थिती असते, त्या ठिकाणी असुरक्षितता असते आणि त्याच्यामुळं त्या भागातून लोकांना काय होतं, स्थलांतरित व्हावं लागतं. आता उदाहरणार्थ आपलं भारत आणि पाकिस्तान, आपल्या दोन राष्ट्राचे संबंध हे सलोख्याचे नाही, सतत भांडण तंटे होत असतात. मग भारत आणि पाकिस्तानची जी काय आपल्या भारताला लाभलेली सीमा आहे, ती सीमा कुठं आहे, जम्मू काश्मीरमध्ये. जम्मू काश्मीरचा जो काही भाग आहे, पंजाबचा जो काही भाग आहे, या दोन राज्यांना या पाकिस्तानची सीमा लाभलेली आहे आणि त्यामुळे या पाकिस्तानातून या दोन राज्यांच्या सीमांतर भागामध्ये, भारताच्या भूमीमध्ये जो सीमांतर भाग आहे, त्या ठिकाणी जे काही वसाहती आहे, जे काही लोक राहतात, ते लोक काय होतात, सतत भीतीखाली हे जीवन जगत असतात. कारण ते पाकिस्तान भारतावरती कधी आक्रमण करेल, कधी अनुभव टाकेल, कधी शत्रू त्याच्यावरती आक्रमण करेल हे सांगू शकत नाही. मग याच्यासाठी, या शत्रूपासून बचाव करण्यासाठी लोक काय करतात, आपल्याच देशातील या सीमांतर भागामध्ये राहणारे जे लोक आहेत त्या भागातून अंतर्गत भागामध्ये म्हणजेच सुरक्षित स्थळी हे काय होतात, जाऊन स्थलांतरित होतात आणि त्याच्यामुळं ते व्यवस्थितपणे जीवन हे जगू शकतात. तर असं जर दोन देशामध्ये वाद असतील तर काय होतात, लोक सीमांतर भागातून अंतर्गत भागामध्ये काय होतात, स्थलांतरित झालेले आपल्याला आढळतात. त्यानंतर राजकीय अशांतता. जर राज्यामध्ये जे काही शासन आहे, प्रशासन आहे, हे जर योग्य प्रकारचं नसेल, सतत भांडण तंटे, गुन्हेगारी, खून, चोऱ्या, दरोडे अशी जी काही परिस्थिती आहे, ही जर सतत एखाद्या प्रदेशामध्ये होत असेल तर काय होतं विद्यार्थी मित्रो, त्या ठिकाणी राहणं सुरक्षित माणसाला असत नाही आणि मग त्याच्यामुळं तो प्रदेश सोडून लोक काय होतात, सुरक्षित ठिकाणी हे जात असलेले आपल्याला आढळतात. त्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे राजकीय सरहद्दीमधील बदल. आता राजकीय ज्या सरहद्दी आहेत, राज्यांच्या सीमा ज्या आहेत, या सीमा जर बदलल्या गेल्या तर काय होतं, लोकांना स्थलांतरित व्हावं लागतं. आता मागच्या दोन वर्षापूर्वी जे आपलं आंध्र प्रदेश हे राज्य आहे, या आंध्र प्रदेशाचे दोन राज्यामध्ये विभागणी झाली. कुठलं, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. म्हणजे ते आंध्रातून तेलंगणा हे नवीन राज्य काय जर निर्माण झालं, मग ज्या लोकांना या आंध्र प्रदेशातून तेलंगणा राज्यामध्ये जाऊन राहावं असं वाटतं, असे लोक काय झाले, या आंध्र प्रदेशातून तेलंगणा राज्यामध्ये स्थलांतरित झाले. ज्या लोकांना तेलंगणा राज्यातून आंध्रामध्ये जाऊन राहावं असं वाटलं, ते लोक आंध्र प्रदेशामध्ये जाऊन राहिले. म्हणजे अशा पद्धतीनं ज्या राज्याच्या ज्या सीमा आहेत, या सीमांच्या मध्ये जर बदल झाले तर लोक एका भागातून दुसऱ्या भागामध्ये, एका सीमेतून दुसऱ्या सीमेमध्ये स्थलांतरित होऊ शकतात. तशाच पद्धतीनं नवीन देशाची एखाद्या निर्मिती झाली, एखाद्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली, एखाद्या नवीन तालुक्याची निर्मिती झाली, तर लोक आपल्या स्वेच्छेनं आपणाला ज्या तालुक्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या राज्यामध्ये, ज्या देशामध्ये जाऊन राहावं असं वाटतं त्या ठिकाणी जाऊन ते राहू शकतात. उदाहरण, जेव्हा आपल्या भारताची बांगलादेशाची फाळणी झाली, त्यावेळेला बरेचसे बांगलादेश निर्वासित जे आहेत, जे लोक आहेत, या लोकांना वाटलं की बाबा आपण भारतात राहावं, आपला भारत सुरक्षित आहे, त्यामुळे भारतात बरेचसे बांगलादेश येऊन स्थायी झाले, म्हणजे स्थलांतरित झाले. भारतामध्ये जे काय होते बांगलादेशी लोक, त्यांना वाटलं की भारतापेक्षा आपण बांगलादेशामध्ये जाऊन राहावं, त्यामुळं ते बांगलादेशमध्ये जाऊन स्थलांतरित झाले. म्हणजे अशा पद्धतीनं या नवीन देशाची, नवीन राज्याची, नवीन जिल्ह्याची किंवा नवीन तालुक्याची निर्मिती होत असताना लोक आपल्या स्वेच्छेनं, आपल्या जिथं वाटतं त्या परिसरामध्ये जाऊन काय होतात, स्थलांतरित होत असलेले आपल्याला आढळतात. तर अशा रीतीने विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी स्थलांतर जे आहे हे राजकीय हेतून सुद्धा हे होऊ शकतं. काही प्रदेशामध्ये जर राजकीय जे काही ध्येय धोरणं आहेत, ही ध्येय धोरणं जर अनुकूल नसतील तर त्या ठिकाणी लोकांना सक्तीनं प्रशासन हे स्थलांतरित करतं. उदाहरण, आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण घ्या, मुंबई सारख्या शहरामध्ये प्रचंड लोकसंख्या आहे, गर्दी वाढलेली आहे आणि ती गर्दी का वाढलेली आहे, तर लोक नोकरीसाठी, उद्योगासाठी तिथं येतात.
कारण मुंबईमध्ये अनेक प्रकारचे उद्योग आहेत, अनेक प्रकारचे रोजगार उपलब्ध आहेत. मग या उद्योगधंदे जे आहेत, हे उद्योगधंदे काय केले, महाराष्ट्र शासनाने 1985 पासून काय केले, एक नवीन औद्योगिक पट्टा हा निर्माण केला. कुठला? औरंगाबाद आणि जालना औद्योगिक पट्टा, की जेणेकरून लोक जी मुंबईला उद्योगामध्ये काम करण्यासाठी येतात ती लोक मुंबईमध्ये न येता या औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद आणि जालना या दोन भागामध्ये जातील आणि तिथं त्यांना रोजगार प्राप्त होईल, ते तिथं राहतील आणि त्यामुळे मुंबईमध्ये येणाऱ्या लोकांचं प्रमाण काय होईल, आपोआप कमी होईल. अशा रीतीनं राजकीय जी काही ध्येय धोरण आहेत, या ध्येय धोरणांचा प्रभाव हा लोकांच्या स्थलांतरावरती हा झालेला आपणाला आढळतो. लक्षात आलं विद्यार्थी मित्रो? त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे स्थलांतरावर प्रभाव टाकणारे घटक. आता हे जे स्थलांतर आहे, या स्थलांतरावरती कोणकोणत्या घटकांचा प्रभाव पडतो, तर त्याच्यामध्ये दोन घटक आहेत प्रमुख. एक म्हणजे अपकर्षक घटक आणि दुसरा म्हणजे आकर्षक घटक. आता अपकर्षक घटक म्हणजे काय विद्यार्थी मित्रो? तर लोकांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडणे, स्थलांतर करण्यासाठी भाग पाडणे त्याला अपकर्षक घटक असं म्हणतात. आता उदाहरणार्थ महापूर आला, लोकांना कायम कंपल्सरी सक्तीनं त्या ठिकाणी एका भागातून दुसऱ्या भागात जावं लागतंय, दुष्काळ पडला जावं लागतंय, भूकंप झाला जावं लागतंय, म्हणजे अपकर्षक याला सक्तीनं स्थलांतरित करण्यासाठी भाग पाडणारा घटक असं याला म्हटलं जातं. याची व्याख्या पण थोडक्यात सांगूया. ज्या घटकामुळे, इथं बघा, ज्या घटकामुळे लोकांना आपले नेहमीचे वास्तव्याचे ठिकाण सोडणे भाग पडते, अशा घटकांना अपकर्षक घटक असे म्हणतात. मग आपण आता पाहिलं, मग अशी महापूर पाहिलं, दुष्काळ पाहिला, भूकंप पाहिला, ज्वालामुखी पाहिला, चक्रीवादळ पाहिलं, भूस्खलन पाहिलं, हिमस्खलन पाहिलं, साथीचे रोग पाहिले, हे जर आला असेल त्या भागामध्ये तर लोकांना त्या ठिकाणी सक्तीनं तो प्रदेश काय करावा लागतो, सोडून जावंच लागतं. लक्षात घ्या, तिथं थांबून चालत नाही आणि जर थांबला तर काय होतं, त्या ठिकाणी तो मृत्युमुखी पडू शकतो. म्हणून त्या ठिकाणी अपकर्षक घटक हा याच्यामध्ये हा आपल्याला सांगता येऊ शकेल. आता याच्यामध्ये काय होतं, तर बेरोजगारी, जर एखाद्या भागामध्ये बेरोजगारी असेल, तिथं लोकांना जर काम धंदाच नसेल तर त्यांना उत्पन्नाचा वाटा मिळणार नाही, त्या लोकांचा चरितार्थ चालणार नाही. मग अशा परिसरामध्ये जर नोकरी व्यवसाय नसतील, रोजगार नसेल, तर त्या ठिकाणी लोकांना काय होतं, तो प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशामध्ये स्थलांतरित व्हावंच लागतं. दुसरं आहे युद्धजन्य परिस्थिती. जर युद्धजन्य परिस्थिती असेल तर लोक तिथे थांबतील का? नाही थांबणार. आपलं स्वतःचं संरक्षण होण्यासाठी, त्या युद्धातून आपला स्वतःचा बचाव व्हावा यासाठी लोक या युद्धजन्य प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये, म्हणजे सुरक्षित प्रदेशामध्ये काय होतात, लोक हे जात असतात. माझ्या मित्र उदाहरण सांगितलं जम्मू काश्मीरचं. जम्मू काश्मीरमध्ये सतत या सीमांत भागामध्ये पाकिस्तानकडून सतत हल्ले होत असतात आणि त्या हल्ल्यातून बचाव करण्यासाठी काय होतात, लोक तो सीमांत भाग सोडून अंतर्गत भागामध्ये जम्मू काश्मीरच्या येऊन काय झालेत, स्थलांतरित झालेले आपल्याला आढळतात. त्यानंतर दुष्काळ, तुम्हाला सांगितलं दुष्काळ पडला, प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, असंच असेल तर लोक तिथे राहतील का? नाहीत राहणार. तो प्रदेश सोडून तो आपल्या अन्नाच्या शोधार्थ दुसऱ्या भागामध्ये काय होतो, स्थलांतरित हा होत असतो. आणि ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत, कुठल्या नैसर्गिक आपत्ती, तर महापूर आहे, दुष्काळ आहे, भूकंप आहे, ज्वालामुखी आहे, चक्रीवादळ आहे, हिमस्खलन आहे, भूस्खलन आहे, म्हणजे अशी जी काही नैसर्गिक आपत्ती आहेत की ज्या निसर्ग निर्मित होतात, अशा आपत्तीच्या प्रेशामधून सुद्धा लोकांना काय होतं, का इच्छा नसताना सुद्धा काय करावं लागतं, स्थलांतरित व्हावं लागतं. दुसरा घटक आहे विद्यार्थी मित्र, तो म्हणजे कुठला, आकर्षक घटक. म्हणजे ज्या घटकांच्यामुळे लोक त्या प्रेशामध्ये स्थलांतरित होण्यासाठी आकर्षित होतात, खेचली जातात, ओढली जातात, अशा घटकांना काय म्हटलं जातं, आकर्षक घटक. त्याची व्याख्या पहा, की जेव्हा काही कारणामुळे एखाद्या क्षेत्राकडे व्यक्ती आकर्षित होते, खेचली जाते, तेव्हा त्यात स्थलांतर काय म्हटलं जातं, त्या घटकांना आकर्षक घटक असं म्हटलं जातं. मग आता तुम्ही एखादा सांगा मला घटक, असा एखादा आकर्षक घटक आहे की तो लोकांना त्या भागामध्ये स्थलांतरित होण्यासाठी कारण ठरू शकतो, बोला कोणत्या घटकामुळे लोकांना आकर्षित होऊ शकतात, बोलताय कोण, कोणत्या घटकामुळे लोक आकर्षित होऊ शकतात, बोला. नाही तर याच्यामध्ये रोजगाराच्या संधी, मगाशी मी सांगितलं तुम्हाला की शहरी भागामध्ये रोजगाराच्या अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध असतात, अगदी अशिक्षित असेल सुद्धा त्याला कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचा रोजगार, नोकरी, व्यवसाय मिळू शकतो. तेव्हा रोजगाराच्या संधीच्यामुळं लोक खेड्यापड्यातून हे शहरी भागामध्ये काय होतात, मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतरित झालेले आपल्याला
आढळतात. त्यानंतर शिक्षण, खेड्यापेक्षा शहरी भागामध्ये शिक्षण उच्च दर्जाचं आणि अनेक प्रकारचं शिक्षण आपल्याला घेता येऊ शकतं. वैद्यक शिक्षण असेल, त्यानंतर तुमचं आरोग्यविषयक शिक्षण असेल, संशोधन असेल, अशा अनेक प्रकारचं शिक्षण अगदी KG to PG म्हणजे अगदी पहिलीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत अनेक प्रकार शिक्षण आपल्या या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. त्यामुळं लोक खेड्यातून शहरी भागाकडे करतात मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतरित झालेले आढळतात. त्यानंतर पर्यटन, जिथं समुद्र किनारे आहेत, जिथं थंड हवेचे ठिकाण आहेत, जिथं मानवी आरोग्याला अनुकूल प्रकारचं हवामान आहे, महाबळेश्वर सारखं ठिकाण घ्या, जिथं निसर्गरम्य अशा प्रकारची जंगलांचं वनांचं संपत्तीचं प्रमाण आहे असे प्रदेश घ्या, किंवा एखादं उंच पर्वतीय प्रदेश घ्या. जिथं जिथं पर्यटनाचा विकास होऊ शकतो अशा प्रदेशामध्ये लोक तात्पुरत्या स्वरूपामध्ये का होईना परंतु स्थलांतरित जातात, होत असतात. आणि या लोकांना सेवा पुरवण्यासाठी लोक त्या भागामध्ये काही लोक हे कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आपल्याला आढळतात. त्यानंतर शहरी शहराचं आकर्षण, आता खेड्यातील लोकांना मुंबईसारखं जे शहर असेल किंवा जे काही इतर शहर असतील, कुठले शहर असेल, ग्रामीण भागातील व्यक्तीला काय असतं, शहराचं आकर्षण असतं. कारण शहरी भागामध्ये अनेक प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध असतात, शैक्षणिक सुविधा उपलब्ध असतात, वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतात, मनोरंजनाची सुविधा उपलब्ध असतात त्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी लोक काय होतात, शहराकडे आकर्षित होत असेल आपल्याला आढळतात. आणि नवीन भूप्रदेशाची माहिती, जो प्रदेश आपण पाहिलेला नाही कधी, मग तो प्रदेश कसा आहे, काय आहे हे अनुभवण्यासाठी, ते पाहण्यासाठी लोक काय होतात, त्या भागामध्ये स्थलांतरित झालेले आपल्याला आढळतात. तर अशा पद्धतीने या स्थलांतरावरती परिणाम करायचे दोन घटक आहेत, आकर्षक घटक आणि अपकर्षक घटक असं यांना संबोधलं जातं. पुढचा घटक आहे विद्यार्थी मित्रो, तो म्हणजे स्थलांतराचे लोकसंख्येवर होणारे परिणाम. आता स्थलांतर जे आहे, हे स्थलांतर नेहमी दोन प्रदेशामध्ये होत असत, म्हणजे ज्या भागातून तो स्थलांतरित होतो तो प्रदेश आणि ज्या भागामध्ये तो स्थलांतरित होतो तो प्रदेश, म्हणजे अशा पद्धतीनं या दोन प्रदेशामध्ये लोक काय होतात, हे स्थलांतरित होत असलेले आपल्याला आढळतात. हे स्थलांतरित होत असताना दोन प्रदेशामध्ये होत असतं, मग जो ज्या प्रदेशातून स्थलांतरित होतो त्या प्रदेशाला काय म्हटलं जातं, देणारा प्रदेश, आणि ज्या प्रदेशामध्ये तो स्थलांतरित होतो त्याला घेणारा प्रदेश. कशावर स्थलांतराचे दोन, कशावर, प्रदेशानुसार, प्रदेशानुसार काय करायचं, त्याचे दोन प्रकार पडायला पाहिजे, इथं म्हटलेले बघा मी, देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश. देणारा प्रदेश म्हणजे कोण, तर ज्या प्रदेशातून लोक स्थलांतरित होतात त्या प्रदेशाला देणारा प्रदेश म्हटलं जातं. आणि ज्या प्रदेशामध्ये ती व्यक्ती स्थलांतरित होते, जिथं जाते, त्या प्रदेशाला काय म्हटलं जातं, घेणारा प्रदेश. मग आता हे जे स्थलांतर आहे, हे स्थलांतर झाल्यामुळं त्या प्रदेशावरती काय परिणाम होतो विद्यार्थी मित्र, बघा इथं आपण परिणाम पाहतोय. स्थलांतर झाल्यामुळं त्या ठिकाणच्या लोकसंख्येवरती काय काय परिणाम होतात, मग हे ज्या ठिकाणी लोक स्थलांतरित होतात त्या प्रदेशावरती काय परिणाम होतात, आणि लोक ज्या प्रदेशातून स्थलांतरित होतात त्या प्रदेशावरती काय परिणाम होतात, अशा दोन्ही प्रकारच्या घटकावरती, म्हणजे स्थलांतरित होणाऱ्या प्रदेशावरती आणि जिथून ते स्थलांतरित, जिथून ते स्थलांतरित होतात त्या प्रदेशावरती काय होतात, त्याचे विपरीत परिणाम हे होत असे आपण आढळतात. माईक बंद करा जरा. आता याच्यामध्ये ज्या प्रदेशातून लोक स्थलांतरित होतात, तिथे बघा, देणाऱ्या प्रदेशावर, म्हणजे जिथून लोक स्थलांतरित होतात त्या प्रदेशावरती काय परिणाम होतात, तर त्याचा पहिला परिणाम इथे दिलाय बघा, लिंग गुणोत्तरात बदल होतो. आता लोक जे आहेत स्थलांतरित होणारी, ही कोण होता तो, जास्त प्रमाणामध्ये पुरुष का स्त्रिया, मोठ्या प्रमाणामध्ये पुरुषांचं स्थलांतर हे जास्त होतं नेहमी, कोणत्याही प्रदेशामध्ये जरी झालं तरी. स्त्रिया फारशा प्रमाणामध्ये स्थलांतरित होत नाहीत, कारण लोक नोकरीसाठी, व्यवसायासाठी, उद्योगासाठी, व्यापारासाठी काय होतात, फक्त पुरुष लोकच हे स्थलांतरित झालेले आपण आढळतात. आणि त्याच्यामुळं काय होतं, लिंग गुणोत्तरात बदल होतो. मग आता उदाहरण समजा आपण घेतलं केरळ राज्याचं, केरळ राज्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण पुरुषापेक्षा सर्वात जास्त आहे, किती आहे, तर 1,000
1084 एवढे स्त्रियांचं प्रमाण आहे, लक्षात घ्या. म्हणजे 1000 पुरुषांच्या पाठीमाग 1084 स्त्री आहेत, लक्षात घ्या. म्हणजे का, तर त्या ठिकाणी काय झालेलं आहे, तर केरळमधून मोठ्या प्रमाणामध्ये जो पुरुष वर्ग आहे, हा पुरुष वर्ग हा दुसऱ्या प्रदेशामध्ये काय झालाय, स्थलांतरित झालेला आपण आढळतो, आणि त्याच्यामुळे तिथं स्त्रियांचं प्रमाण हे जास्त आहे. म्हणजे अशा पद्धतीने लिंग गुणोत्तरात जो बदल आहे, हा बदल करतो त्या येणाऱ्या प्रदेशावरती हा होत असतो. दुसरा घटक आहे तो म्हणजे वयोरचनेत बदल. मग मी सांगितलं की जे स्थलांतर करण्याचे लोक आहेत ते काय 0 पासून ते 60 वर्षापर्यंत सगळेच करत नाहीत, तर जो काय कार्यशील गट आहे 15 ते 59 हाच फक्त काय करतो, स्थलांतरित होत असतो. आणि मग खेड्यापाड्यातून जर अशा वर्ग गटातले लोक स्थलांतरित झाले, तर खेड्यामध्ये फक्त 0 ते 14 आणि 60 पेक्षा जास्त जे लोक आहेत वयाचे, तेवढेच फक्त खेड्यामध्ये राहत असतात, त्या प्रदेशामध्ये राहत असतात, आणि त्याच्यामुळे काय होतो, त्या ठिकाणच्या वयोरचनेमध्ये बदल होत असतो. तिसरा घटक आहे वृद्धांच्या संख्येमध्ये वाढ होते. आता खेड्यापाड्यातून किंवा ज्या प्रदेशातून लोक स्थलांतरित होतात नोकरीसाठी व्यवसायासाठी, ते काय होतात, फक्त कामकरी गट किंवा कार्यकारी जो गट आहे तो स्थलांतरित होत असतो, आणि त्यामुळे त्या प्रदेशामध्ये फक्त जे वयोवृद्ध लोक आहेत, ही वयोवृद्ध लोक फक्त काय होतात, राहत असतात तुमच्या परिसरात. तुम्हाला माहित असेल की बाबा मुलगा, त्याची सून, त्याची मुलं ही मुंबई पुणे सारख्या नोकरीला जातात, आणि त्याचे फक्त आईवडील फक्त गावाकडे राहत असतात, शेती वगैरे बघत असतात. तर अशा पद्धतीनं वृद्धांच्या संख्येमध्ये त्या प्रदेशामध्ये काय होते, वाढ झालेली आपल्याला आढळते. चौथा घटक आहे शेती पडीक होते. आता केवळ खेड्यापाड्यामध्ये जिथं लोक जिथून लोक स्थलांतरित होतात त्या प्रदेशामध्ये फक्त वृद्ध संख्या जर जास्त असेल आणि 0 ते 14 या वयोगटातील लोकसंख्या जास्त असेल, जी कार्य करणारी लोकसंख्या जर नसेल, तर त्या ठिकाणी शेतीची कामं काय होत नाहीत, केली जात नाहीत, होत नाहीत, कारण वयोवृद्ध लोकांना शेती करणं शक्य नाही, बालकांना शक्य नाही, त्यामुळे जी काही ती व्यक्तीची शेती असते ती शेती पडीत पडते, आणि त्यामुळं त्या प्रदेशामध्ये पडीक जमिनीचं क्षेत्र काय होतं, दिवसेंदिवस वाढत गेलं आपल्याला आढळतं. त्यानंतर स्त्रियांच्या व बालकांच्या संख्येत वाढ होते. मला मागाशी मी सांगितलंच केरळचं उदाहरण, केरळमध्ये स्त्री संख्या जास्त का आहे आणि बालकां संख्या जास्त का आहे, तर त्या ठिकाणचा जो पुरुष वर्ग आहे 15 ते 59 हा वयोगट असणारा, तो काय झालाय, नोकरीच्या शोधार्थ काय झालाय, तो इतरत्र स्थलांतरित झालेला आहे. आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे पायाभूत सुविधा, याच्यावरती काय होतो, जो केलेला खर्च आहे तो खर्च वाया जातो. आता पायाभूत सुविधा म्हणजे कोणत्या, तर लागणारं शिक्षण, समजा तुमच्या गावामध्ये शाळा ओपन केली असतील, आता शाळा जर ओपन केली असती तर त्या ठिकाणी जे लहान मुलं आहेत ही मुलंच जर नसेल तर त्या ठिकाणी शाळेचा उपयोग होत नाही. दवाखाना असेल, पाण्यासाठी मोठी टाकी बांधली असेल, चांगले रस्ते बांधले असतील, मनोरंजनासाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध केल्या असतील, या सर्वांच्या वरती जो काही शासनाने केलेला खर्च आहे, या खर्चाचा पूर्णपणे वापर होत नाही, म्हणजे तो वाया जातो, आणि त्याच्यामुळं त्याचा प्रदेशाचा विकास हा होऊ शकत नाही. आणि दुसरा घटक आहे तो म्हणजे घेणाऱ्या प्रदेशावरती होणारा परिणाम. हे आपण पाहिलं, देणाऱ्या घटकावरती हे सगळे परिणाम होतात, तसंच ज्या प्रदेशामध्ये लोक स्थलांतरित होतात त्या प्रदेशावरती सुद्धा काय होतो, त्याचा विपरीत परिणाम हा होत असतो. मग घेणाऱ्या प्रदेशावरती कोणकोणते परिणाम होतात, तर पायाभूत सुविधावरती ताण येतो. तुम्हाला मागे सांगितलं, शिक्षण आहे, आरोग्य आहे, पाणी पुरवठा आहे, वाहतूक आहे, मनोरंजन आहे, या सर्वांच्या वरती काय होतो, ताण येतो. मी जर पाहिलं तर मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये रस्त्यावरती प्रचंड गर्दी आहे, दवाखान्यामध्ये प्रचंड गर्दी आहे, योग्य प्रमाणामध्ये पाणी पुरेसं पाणी मिळत नाही, वाहतूक जर तुम्ही रेल्वे पाहिले, एसटी पाहिले, बस पाहिल्या, प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अशा पद्धतीनं या शहरी विभागामध्ये ज्या पायाभूत सुविधांची निर्मिती केलेली आहे त्याच्यापेक्षा अधिक लोक त्या भागामध्ये स्थलांतरित झाल्यामुळं त्या सुविधांचा फायदा या सर्वांना योग्य प्रमाणामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ शकत नाही. दुसरा घटक आहे शेतीची जमीन कमी होत जाते. कारण का, तर जिथं लोक स्थलांतरित झाले त्या लोकांना घरं बांधणं गरजेचं असतं. मग या घरांची संख्या वाढवण्यासाठी या शहरी भागाच्या आसपासमध्ये असणारी जी काही जमीन आहे शेतीयोग्य, त्या जमिनीचे प्लॉटिंग केलं जातं, प्लॉट पाडले जातात, आणि त्या ठिकाणी नवीन वसाहती जे आहेत या नवीन वसाहती वसरत जातात. तुम्ही मुंबई पुण्याचा जर परिसर पाहिला तर दिवसेंदिवस या शहरांच्या आसपासच्या परिसरामध्ये जी लागवडीखाली जमीन होती ती आता त्या ठिकाणी शहरं वसलेली आहेत, वसाहती वसलेल्या आपल्याला आढळतात. आणि लक्षात विद्यार्थी मित्रो, तर अशा रीतीनं या ठिकाणी शेतीयोग्य जमिनीमध्ये घट होत गेली आढळते. त्यानंतर घरांच्या किमतीमध्ये वाढ जाते होत असते. मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये आपण पाहिलं तर फ्लॅटच्या ज्या काही किमती आहेत, घराच्या ज्या काही किमती आहेत, या किमती लाखोच्या करोडच्या घरामध्ये आहेत. तशी खेड्यामध्ये आपल्या घराची किमती अतिशय स्वस्त आढळतात, कारण तिथं जागा कमी आहे आणि एका अल्प जागेवरती कमीत कमी जागेवरती उंचच्या उंच इमारती बांधलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे घरांच्या ज्या काही किमती आहेत त्या किमती शहरी भागामध्ये अधिक प्रमाणामध्ये आपल्याला आढळतात. चौथा घटक आहे झोपडपट्ट्यांची वाढ.
आशिया खंडातली जी सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे ही आपल्या मुंबईमध्ये आहे का? तर मुंबईमध्ये सगळ्या भागातून लोक येत असतात आणि मग या लोकांना सगळ्याच घरांची उपलब्ध होतेच असं नाही. मग या झोपडपट्टीमध्ये 10 बाय 10 रूम मध्ये 5, 10, 15, 20 अशी लोक आळीपाळीनं ही काय होतात ही राहत असलेल्या प्राणी होतात. जशी आपली ड्युटी आहे त्या ड्युटीप्रमाणे त्या शहरी भागामध्ये या झोपडपट्ट्यामध्ये लोकांचं वास्तव्य राहिलेलं आपल्याला आढळतं. तर अशा पद्धतीने या झोपडपट्ट्याच्या मध्ये ज्या सुविधा आहेत पायाभूत सुविधा, मग त्यामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध नसतात, पाणी मुबलक प्रमाणामध्ये नसतं, वाहतूक योग्य प्रकारची नसते, त्यानंतर ज्या काही इतर सुविधा आहेत त्या सुविधा नसतात, गलिच्छ वस्त्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावरती सुद्धा होऊ शकतो. पाचवा घटक आहे तो म्हणजे गुन्हेगारीत वाढ. आता प्रत्येक शहरी भागामध्ये गेलेल्या लोकांना चांगल्या प्रकारचा नोकरी रोजगार मिळतोच असं नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर रोजगार मिळाला नाही तर आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी लोक खून करणं, दरोडे घालणं, चोऱ्या करणं अशा प्रकारची जे काही कृत्य आहेत ही कृत्य करतात आणि त्याच्यामुळे शहरी भागामध्ये गुन्हेगारीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर सार्वजनिक सेवेवरती ताण येतो. आता तुम्हाला मग मी सांगितलं की एसटीवरती प्रचंड ताण येतो. रेल्वेमध्ये एका रेल्वेमध्ये असंख्य लोक, हजारो लोक ते एका रेल्वेच्या डब्यामध्ये काय करतात, प्रवास करत असते आपल्याला आढळतात आणि त्याच्यामुळं योग्य प्रकारची वाहतूक सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही. अनेक लोक उभं राहून रेल्वेने प्रवास करतात, एसटीमध्ये बसमध्ये प्रवास करतात असतात. या सगळ्या सेवा आहेत, या सेवा लोकांना योग्य प्रकारे उपभोगता येऊ शकत नाही. आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे सामाजिक कलह आणि वाढ. कारण शहरी भागामध्ये अनेक प्रदेशातून अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक वंशाचे जे लोक आहेत हे लोक येतात आणि त्याच्यामुळे सामाजिक भांडण, तंटे, कलह हे काय होतात त्या